येवल्यातील पारेगाव रोडवरील भारतीय स्टेट बँकेच्या ग्राहक सेवा केंद्रावर रोख रक्कम चोरट्यांनी लुटून नेल्याचा प्रकार घडल्यानं व्यापारी वर्गासह संपूर्ण शहरात दहशतीचं वातावरण निर्माण झालंय. या घटनेमुळे चोरट्यांनी पोलिसांना एक प्रकारचं आव्हानच दिलं. बुधवारी सकाळी 9:30 सुमारास दोन तरुण पैसे भरण्याच्या बहाण्याने ग्राहक केंद्रात दाखल झाले. दरम्यान यावेळी ग्राहक सेवा केंद्राचे संचालक सुमित धनवटे हे एकटेच असल्याचा फायदा घेत चोरट्यानं त्यांच्या जवळील हातरुमाल कॅश काउंटरवर झटकला. या रुमालात बेशुद्ध करण्यासाठीची पावडर असल्यानं ती पावडर सुमित धनवटे यांच्या श्वसनात आल्यानं ते बेशुद्ध झाले. यानंतर या चोरट्यांनी केंद्रातील सुमारे 4 लाखांची रोख रक्कम लुटून पोबारा केला. या घटनेनंतर परिसरातील काही ग्राहक पैसे भरण्यासाठी ग्राहक केंद्रात आले असता सुमित धनवटे बेशुद्ध पडलेलं असल्याचं निदर्शनास आलं. दरम्यान ग्राहक सेवा केंद्राच्या इमारतीतच वरच्या मजल्यावर सुमित धनवटे यांचे घर असल्यानं ग्राहकांनी तत्काळ त्यांच्या घरी या घटनेसंदर्भातील माहिती दिली. यानंतर कुटुंबियांनी सुमित धनवटे यांना शहरातील खासगी रुग्णालयात दाखल केलं. साधारणतः 4 तासानंतर सुमित धनवटे यांना शुद्ध आल्यावर त्यांनी या घटनेसंदर्भातील सविस्तर माहिती दिली. त्याच्यानंतर 5-6 कस्टमर झाले माझे, त्याच्यानंतर कोणीच नव्हते तिथं, तर कस्टमर नव्हते. दोघं जण आले, त्यांनी तोंडाला रुमाल बांधलेला होता. आधी भाषा वेगळीच होती त्यांची, नंतर ते माझ्याबरोबर हिंदीत बोलायला लागले. पैसा टाकणे काय म्हणे, मी विचारलं किती हजार कितना आहे, तो ते म्हणे 10,000 रुपये. मी सांगितलं मग अकाउंट नंबर आणि पैसे द्या म्हणे. तर ते पैसे काढायसारखा केलं त्यांनी, खिशात हात घातला आणि रुमाल काढून लगेच माझ्या तोंडावरती टाकला. दरम्यान ग्राहक सेवा केंद्रात पैसे भरण्याच्या बहाण्यानं आलेले दोन इसम हे हिंदी भाषिक असून या घटनेविषयी सुमित धनवटे यांच्या वडिलांनी अधिक माहिती दिली. काउंटरवर आल्यानंतर त्याने काय व्यवहार केले असतील ते माहीत नाही, आणि त्याच्या सांगितल्यावरनं दोन इसम आले, त्याच्या तोंडावर रुमाल फेकला आणि इथली जी त्याच्या ज्या काउंटरला जी कॅश होती ती घेऊन गेले. सदरील घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून पोलीस अधिक तपास करत आहे. वेद न्यूज साठी सिनियर करस्पॉन्डंट प्रवीण पहलवान सह व्हिडिओ जर्नलिस्ट प्रशांत कलंके येवला.